आता बातमी विस्ताराने वडार समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा अशी मागणी समाजबांधवांनी शासनाकडे केली आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या कर्नाटक व आंध्र प्रदेशामध्ये वडार समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून वडार समाजास राजकीय, सामाजिक व शैक्षणिक परिवर्तन करून आणले आहे. पण महाराष्ट्र राज्यासारख्या पुरोगामी राज्यात वडार समाजाला भटके व विमुक्त जमातीत व केंद्राच्या यादीत इतर मागासवर्ग या वर्गात समाविष्ट करून येथील समाजावर फार मोठा अन्याय केला आहे. केंद्राच्या ओबीसी या गटात समाविष्ट सर्व जातींबरोबर अतिमागास व दलितांपेक्षाही दलित असणाऱ्या वडार जातीला ओबीसीमध्ये समाविष्ट करून समाजावर फारच अन्याय केला आहे. यापूर्वी बापट आयोगाने व रेणके आयोगाने सुद्धा येथील वडार समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक वास्तविकता लक्षात घेऊन येथील वडार समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्यांना संविधानिक दर्जा द्यावा व त्याप्रमाणे केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवावा असे विजय चौगुले यांनी सांगितले. होते की आमचे रोटी बेटी या गोष्टी कर्नाटकशी संलग्न आहेत. आज सोलापूरने सोलापूरला लागून असलेला कर्नाटक, उद्या आमची मुलगी तिकडं, त्यांची मुलगी आमच्याकडे येते, कधी आमची मुलगी त्यांच्याकडे जाते, मग परत जातीमध्ये मुवमेंट होतात. मग तिकडचं सर्टिफिकेट इथं लावायला गेल्यावर मग तो वेगळा प्रॉब्लेम तयार होतो. अशा बहुतेक प्रॉब्लेम आहेत. पण आता जे वातावरण ज्या गोष्टी झालं तर त्या दृष्टीने कालच आमची लातूरला पत्रकार परिषद झाली, तिथं सभा झाली. आज आता इथं पत्रकार परिषद आला, इथं आम्ही सोलापूरमध्ये सभा घेतो, उद्या सांगलीला आहे, कोल्हापूरला आहे. आमचं म्हणणं हेच आहे की आम्हालासुद्धा एसटीमध्ये आमचं समाजाचा समाविष्ट करावा. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असतील आणि प्रत्येकाने की मागासवर्गीय आयोग लगेचच्या लगेच वर्षभरामध्ये आता 2-4 दिवसांनीचं आयोगाचं जे काय ते म्हणणं मांडायला सांगितलं, तसंच आमचं म्हणणं आहे की बापट आयोग असेल, आजरवाल आयोग असेल, खत्री आयोग असेल, ज्यांनी ज्या पद्धतीने ते रिपोर्ट तयार केले, मग आमचे एवढे दिवस पेंडिंग त्यांच्याकडे सरकारकडे आलेले असताना सुद्धा ते प्रलंबित काढत होते. तर ह्यासाठी आम्ही आता एक गोष्ट आम्ही ठरवलं की जर आमच्या समाजाचा जर पुढे विचार नाही केला गेला तर आम्ही उद्या आंदोलन आम्ही हे करणारच आहोत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही 24 ते 25 नोव्हेंबरला एक राज्यव्यापी मेळावा सोलापूर येथे आम्ही घेत आहोत. यावेळी विनायक विटकर, शंकर चौगुले, सुरेश धोत्रे, विजय चौगुले, चिंतामणी धोत्रे आदी उपस्थित होते.